नमस्कार, मी निकेत खामनकर अपना सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्र हो, आज दिनांक 9 जून 2021 आणि आता सकाळचे 8 वाजत आलेले आहेत। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब, येत्या पुढील 24 तासांमध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। काय बातमी आहे, सविस्तरपणे बातमी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आत्ताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा। तर मित्रांनो, आपल्याला उद्या दिनांक 10 जून 2021 उद्याला आपल्याला दुपारपर्यंत म्हणजे सायंकाळपर्यंत किंवा मध्यरात्रीपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला बांगलादेश म्यानमारजवळ एक कमी दाब तयार होताना बघायला मिळत आहे। आणि हा कमी दाब साधारणतः आपल्याला 12 जून रोजी आपल्याला दुपारनंतर सायंकाळपर्यंत किंवा मध्यरात्रीपर्यंत हा जो काही कमी दाब आहे, हा कमी दाब ओडिसा किनारपट्टीला धडक देण्याची शक्यता आहे। आणि या कमी दाबाचा जो काही संभावित मार्ग आहे तो ओडिसा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असा या कमी दाबाचा मार्ग आपल्याला सध्या दिसत आहे। याच्यामुळे आपल्याला निश्चितच की आपल्या राज्यामध्ये पावसाळी पोषक वातावरण तयार होताना बघायला मिळत आहे। साधारणतः आपल्याला 11, 12, 13 यापुढील 3-4 तारखेदरम्यान 3-4 दिवसांमध्ये आपल्या राज्यामध्ये पावसाळी पोषक वातावरण तयार होणे, ह्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारासुद्धा देण्यात आला आहे। आणि आपण जर येत्या पुढील 24 तासाचा जर विचार करायचा झाला तर आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर आता आपण जाणून घेऊया की येत्या पुढील 24 तासामध्ये आपल्या राज्यातील कुठे कसं काय वातावरण राहणार आहे ते। पुढील 24 तासाचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी विदर्भ आहे, मध्य महाराष्ट्र आहे, कोकण आहे, बहुतांश ठिकाणी आपल्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर आपण आता जाणून घेऊया, आता विदर्भापासून आपण आता सुरुवात करूया। यामध्ये आपल्याला भंडारा, गोंदिया, सोबतच उंबरेड, देसाईगंज, गडचिरोली हा जो काही पूर्व विदर्भाचा जो काही भाग आहे, या बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। सोबतच अहेरी, भामरागड, गडचिरोली, चंद्रपूर, ताडोबा या भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे। पांढरकवडा, चाळोबा, यवतमाळ, वर्धा, अरवीचा काही भाग आहे, कोंढाळी, नागपूर या बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो येत्या पुढील 24 तासामध्ये। अचलपूर, अमरावती, आर्वी, कोंढाळी, सौसार, वरुड, सोबतच इकडे धारणी, अकोट, अकोला, कारंजा, यवतमाळचा काही भाग आहे, या बहुतांश ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो। सोबतच उमरखेड, पुसद, कारंजा, यवतमाळ, पांढरकवडा हा जो काही मधील भाग आहे, या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे। उदगीर, देगलूर, सोबतच अहमदपूर, लातूरचा काही भाग आहे, परळी, माजलगाव, सेलू, नांदेड या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर हिंगोली, उंबरखेड, पुसद, सोबतच वाशिम, लोणार, नांदेड या बहुतांश भागामध्ये आपल्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। सोबतच खामगाव, अकोला, चिखली, कारंजा, वाशिम या बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। बुऱ्हाणपूर, अकोट, सोबतच खामगाव, अकोला, जळगाव, पाचोरा, सोबतच धुळे, शिरपूर या बहुतांश भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे। नंदुरबार, दाडगाव, सोबतच नवापूर, आवा, साक्री, मालेगाव, धुळे, मनमाड या बहुतांश ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे। पाचोरा, कन्नड, सिल्लोड, चिखली, सोबतच औरंगाबाद, जालना, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, अहमदनगर साईडचा काही भाग आहे, बीड साईडचा काही भाग आहे या बहुतांश ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो। बीड, कई, सोबतच परळी, लातूर, इकडे बार्शीचा काही भाग आहे, पेठ, तुळजापूर या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोलापूर आहे, सोबतच पंढरपूर आहे, इंदापूर, करमाळा या ठिकाणी आपल्याला हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकते। जत, सांगली, सोबतच इकडे निपाणी साईडचा काही भाग आहे, कोडोली, कराडविटा, वडूज, पंढरपूर, सोबतच बारामती, इंदापूर, करमाळा, दौंड या बहुतांश भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, कराडविटा, कराड, सोबतच सातारा या बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर इकडे आपल्याला चिपळूण साईडचा जो काही भाग आहे, सातारा साईडचा काही भाग आहे, गोरेगावचा काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य सुद्धा पाऊस बघायला मिळू शकतो येत्या पुढील 24 तासामध्ये। गोरेगाव, पुणे, खेड, खोपोली, सोबतच जुन्नर, कल्याण डोंबिवली, मुंबईचा काही भाग आहे, डहाणू, पालघर, वाडा, इगतपुरी, नाशिक या बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे।